नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी आहे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मासिक पाळी ही महिलांना महिन्यातून एकदा येते. असं जरी असलं तरी या बाबतीत अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. पाळीची जी तारीख असते त्याच वेळी पाळी येते असे नाही, तर अनेकदा महिलांना पाळी येण्यासाठी उशीर देखील होतो, तर कधी लवकर देखील येते. साधारणपणे तारखेच्या 5 दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत कधीही कोणत्याही तारखेला पाळी येते. अशा खूप कमी महिला असतील ज्यांची मासिक पाळी अगदी वेळेवर येते. शरीरात झालेल्या हार्मोनल बदलामुळे गर्भाशयाच्या आतल्या भागातून रक्तस्राव होत असतो, पण त्यावेळी तुम्हाला मासिक पाळी उशिरा येते. यावेळी ही गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकते आणि यामुळे मोठे आजारसुद्धा उद्भवण्याची शक्यता असते. तर आज मी मासिक पाळी जर वेळेवर येत नसेल तर ही लवकर यावी यासाठी घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे. तर यापूर्वी आपण जाणून घेऊया की मासिक पाळी ही अनियमितपणे का येते. तर आपले जर वजन वाढले तर स्थूलता आल्यामुळे मासिक पाळी अनियमित होते, किंवा थायरॉईडमुळे देखील असे होऊ शकते, किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोपेच्या वेळा व्यवस्थित न पाळणे, ठराविक आणि पूर्णपणे झोप न घेणे यामुळे देखील असे होते. आणि नॉर्मल व्यायाम ठीक आहे, परंतु गरजेपेक्षा जास्त जर तुम्ही व्यायाम करत असाल तर यामुळे देखील असे होऊ शकते. तर अनियमित पाळीच्या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकतात. यामुळे थांबलेले पाणी लगेचच येण्यास मदत होते आणि ते देखील कुठल्याही साईड इफेक्टशिवाय. तर यासाठी एका पात्रामध्ये 1 ग्लास भरून पाणी घ्या. हे छान गरम करून घ्यायचे आहे. याप्रमाणे हे पाणी गरम झाले की यामध्ये 1 चमचा भरून आपला खाण्याचा जो जिरा आहे हा जिरा टाकायचा आहे. आणि जर आपल्याकडे जिरा नसेल तर याऐवजी आपण ओव्याचा देखील वापर करू शकतो. जे आपल्याकडे असेल त्या पदार्थाचा आपण वापर करा. आणि येथे मी सुंठ घेतली आहे. सुंठ देखील कुटून घ्यायची आहे. कुटून घेतलेली सुंठ पावडर यामध्ये 1/4 चमचा भरून टाका. आणि याप्रमाणे 1 छोटासा गुळाचा तुकडा घेऊन गुळ देखील यामध्ये टाकून द्या. आणि मंद आचेवर हे छान उकळवून घ्यायचे आहे. या पदार्थांचा अर्क या पाण्यामध्ये छान उतरायला हवा. व आपण जे पाणी 1 ग्लास भरून घेतले आहे हे फक्त अर्धे राहायला हवे इतपत आपल्याला हे छान उकळवून घ्यायचे आहे. हे बघा, हे छान उकळून तयार झाले आहे. या पाण्यामध्ये अर्थ देखील छान उतरला आहे. हे लगेचच गाळून घ्यायचे आहे. याप्रमाणे हे मिश्रण तयार करून ज्या महिलांना मासिक पाळीच्या समस्या आहेत, पाळी वेळेवर येत नाही, पाळी थांबली आहे, अशा महिलांनी गरम गरम असताना हे पेय घोट घोट करून पिऊन घ्यायचे आहे. यामुळे अडकलेली पाळी सहजतेने 1 ते 1.5 तासातच येण्यास मदत होते. एका वेळेसच्या वापराने जर अडकलेली पाळी आली नाही तर पुन्हा 3 ते 4 तासानंतर हा उपाय करायचा आहे. नक्कीच यामुळे पाळी येण्यास मदत होणार आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.